विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये पंचवार्षिक योजना बघितली. या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट बघितली. आता आपण बघणार आहोत पहिली पंचवार्षिक योजना. या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय नियोजन असेल? तर मग 1951 ते 1956 या कालावधीमध्ये जे नियोजन केलं गेलं त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. या योजनेमध्ये शेती असेल, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिज, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य या सर्वांचा विचार या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये केला गेला. या सगळ्यांचं नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी या सगळ्या योजनांमध्ये करण्यात आली. ही होती पहिली पंचवार्षिक योजना. आता आपण बघूया दुसरी पंचवार्षिक योजना. ही दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या कालावधीमध्ये ही दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकीकरणाचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचं होतं. तर दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथे जे काही पोलादाची कारखाने आहेत या पोलादाच्या कारखान्यांचा विकास करणं, तसेच सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना असेल, चित्तरंजन या ठिकाणचा रेल्वे इंजिनचा कारखाना असेल, पेरांबूरचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना असेल, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना असेल, अशी प्रचंड अवजड उद्योग जे होती त्या अवजड उद्योगांकडे या पंचवार्षिक योजनेमध्ये लक्ष देण्यात आलं. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल धरण, दामोदर यासारखी प्रचंड मोठी धरणे उभारण्यात आली. आणि या योजनांमुळेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपली वाढ झाली. तसेच या पंचवार्षिक योजनेमध्ये जी काही मोठी मोठी धरणं बांधण्यात आली, या धरणं बांधण्यामुळे अनेक भागामध्ये शेतीचा विकास झाला. आणि शेतीचा विकास झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपोआप वाढ झाली. आता आपण बघूया तिसरी पंचवार्षिक योजना. ही तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 या कालावधीमध्ये ही योजना राबवण्यात आली. या योजनेमध्ये उद्योग व कृषी विकासाचं संतुलन याकडे खूप लक्ष देण्यात आलं. दरसाल आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे याचा विकास, याचा विचार या योजनेमध्ये केला गेला. अवजड उद्योग असतील, वाहतूक असेल, खनिज उद्योग असेल, खनिज उद्योगांचा विकास असेल, विषमतेचे व निर्मूल विषमता जी होती ती विषमता निर्मूलन करणं, तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा महत्त्वाचा हेतू होता. तसेच या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर एक वार्षिक योजना करण्यात आली. या एक वार्षिक योजना म्हणजेच 1966 ते 1969 या कालावधीमध्ये ही एक वार्षिक योजना हाती घेण्यात आली. कारण या काळामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाची अनेक उदाहरणं आपले आजी आजोबा आपल्याला देऊ शकतात. या काळामध्ये प्रत्येकाला जगणं हे मुश्किल झालं होतं, दोन वेळेचं अन्न मिळणं हे मुश्किल झालं होतं, असा हा काळ होता. आणि त्याच काळामध्ये चीनने आपल्या देशावर आक्रमण केलं होतं. आणि लगेच त्याच कालावधीमध्ये पाकिस्तानशी आपलं युद्ध झालं होतं. याच्यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारण्याकडे सरकारने लक्ष दिलं. या गोष्टीमुळे आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला होता. आर्थिक विकासामध्ये आपली जी गती होती ती गती या काळामध्ये कमी झाली होती. म्हणून ही एक वार्षिक योजना त्या काळामध्ये हाती घेतली आणि प्रत्येक जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचं काम या काळामध्ये केलं गेलं. दुष्काळामध्ये खूप मोठी हानी झाली होती. प्रत्येकापर्यंत पोटभर अन्न मिळेल याचा विचार त्या काळामध्ये शासनाने केला होता. ठीक आहे, या दुष्काळासाठी 1969 दुष्काळात जो काळ होता त्या कालावधीची अधिक माहिती आपण आपल्या आजी आजोबांकडनं किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मिळवू शकता. धन्यवाद.